नाती बांधली जातात धाग्यांनी, काही नाती बनतात रंगांनी, पण जी नाती तयार होतात धागे आणि रंगांनी, आम्ही आहोत तुमच्या सोबत ती नाती अविस्मरणीय बनवण्यासाठी। श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल तुमचे स्वागत करीत आहे। तुमच्या आयुष्यातील सर्वात सोनेरी नात्याचा सण साजरा करा आमच्या सोबत। या आमच्या वेडिंग कलेक्शन मधून निवडा, जिथे प्रत्येक मजल्यावर काहीतरी वेगळं तुमची वाट पाहत आहे। महिलांसाठी वेडिंग साडीज, एथनिक वेअर लहंगा आणि लेडीज वेअर चुडीदार, कुर्तीज, वेस्टर्न वेअर। पुरुषांसाठी सूटिंग, शर्टिंग, एथनिक वेअर आणि फॉर्मल वेअर, कॅज्युअल वेअर। बालकांसाठी वेडिंग ड्रेसेस, एथनिक वेअर आणि कॅज्युअल वेअर। तर या श्री वरसिद्धीचे कुटुंब तुमच्या कुटुंबाची वाट पाहत आहे। श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल, आझाद गार्डन जवळ, कस्तुरबा रोड, चंद्रपूर। राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ चंद्रपुर के जिलाध्यक्ष रविंद्र टोंगे ने सोमवार दिनांक 11 सितंबर 2023 से जिलाधिकारी कार्यालय चंद्रपुर के सामने अनित्याग आंदोलन शुरू किया। इस अनित्याग आंदोलन को जालना के मनोज जरांगे पाटिल के उपोषण से जोड़कर देखा जा रहा है। जैसे मनोज जरांगे पाटिल ने संपूर्ण मराठा के लिए पूर्ण आरक्षण की मांग की, वैसे ही ओबीसी की ओर से उनका खुलकर विरोध शुरू हो गया। जब तक मराठा समाज की वंशवाद पद्धति से आरक्षण देने की बात थी, तब तक ओबीसी समाज की ओर से भी इसका विरोध नहीं किया गया। लाठी चार्ज के बाद तकलीफ में आई महाराष्ट्र सरकार से मनमानी करते हुए मनोज पाटिल ने संपूर्ण मराठा समाज के लिए जैसे ही आरक्षण की मांग की, ओबीसी समाज ने मराठा समाज को कुछ भी प्रमाण पत्र देकर ओबीसी में लाने का पूर्णतः विरोध किया और संपूर्ण महाराष्ट्र में जगह जगह इसके विरोध प्रदर्शन शुरू हो गए। राष्ट्रीय ओबीसी महासंघ के राष्ट्रीय अध्यक्ष मवन राव तायवाड़े, राष्ट्रीय सचिव सचिन राजुरकर, दिनेश पाटिल चोखारे, सतीश बिगवगड़े, सूर्यकांत खनके, आकाश सखारकर, गोमती पचभाई और अन्य सैकड़ों ओबीसी कार्यकर्ताओं के उपस्थिति में रविंद्र टोंगे ने चंद्रपुर में अनित्याग आंदोलन शुरू किया। इस आंदोलन के तहत ओबीसी ने मांग की है कि मराठा समुदाय को ओबीसी में शामिल न किया जाए। महाराष्ट्र सरकार को बिहार की तर्ज पर जातिवार सर्वेक्षण कराना चाहिए। ओबीसी छात्रों के लिए हर जिले में लड़के और लड़कियों के लिए अलग अलग छात्रवास और स्वाधार योजना शुरू की जाए। इन प्रमुख मांगों के साथ अनित्याग आंदोलन पर बैठे रविंद्र टोंगे को कपास की माला पहनाकर बबन तायवाड़े ने उसके आंदोलन की शुरुआत की। बाद में सभी उपस्थित मान्यवरों ने रविंद्र को पुष्पहार पहनाकर उनके आंदोलन के लिए शुभेच्छा दी। इस अवसर पर पत्रकारों से बोलते हुए राष्ट्रीय ओबीसी महासंघ के राष्ट्रीय अध्यक्ष बबन तायवाड़े ने कहा कि अब ओबीसी समाज और तेजी से रास्तों पर उतरेगा और अपने हक की सुरक्षा के लिए आखिरी दम तक लड़ेगा। ज्ञात हो कि ओबीसी समाज द्वारा इन मांगों को लेकर 17 सितंबर को महामोर्चे का आयोजन किया गया। नक्की तसे म्हणायला काही हरकत नाही, कारण मराठवाड्यामध्ये जे आंदोलन सुरू आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे की त्या आंदोलनाची सुरुवात वेगळा विषय घेऊन करण्यात आली होती। सुरुवातीला त्याचा विषय होता की मराठवाड्यातील मराठ्यांना ज्यांच्या वंशावळीमध्ये नोंद आहे अशांना कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देऊन देण्यात यावे ही मागणी होती, आणि ती पद्धत सध्या प्रचलित आहे, ती काही त्यांची नियमाच्या विरोधामध्ये मागणी नव्हती, आणि म्हणून आम्ही त्याला फारसा तेवढा काही विरोध केला नाही की जी प्रचलित मागणी आहे त्याची जर अंमलबजावणी एखाद्या ठिकाणी होत नसेल आणि त्याच्या अंमलबजावणीकरता आंदोलन होत असेल तर त्याला विरोध करण्याचं काही कारण नव्हतं। परंतु सरकारने त्याची कडेकोर अंमलबजावणी होईल असे जेव्हा आश्वासन दिलं, तशा प्रकारचा शासन निर्णय काढू अशा प्रकारचं आश्वासन दिलं आणि शासन निर्णय निघायच्या आधीच आंदोलनकर्त्यांनी आपली मागणी बदलवली आणि मग मागणी केली की सरसकट महाराष्ट्रातील सर्व मराठा कुटुंबातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचे ओबीसीकरण करा। ही मागणी ज्या दिवशी पुढे आली त्या दिवशी या महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसी, ज्याच्यामध्ये 400 जातीचा समावेश होतो, तो ओबीसी जागृत झाला आणि पर्टिक्युलरली कुणबी समाज आणखी जागृत झाला की कालपर्यंत आमच्यामधले काही कुणबी जे स्वतःला ओबीसी समजत नव्हते, तेव्हा कळलं की आपण स्वतःला ओबीसी म्हटल्याशिवाय आपण आपल्या अधिकाराचे रक्षण करू शकत नाही, आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व उपजातीच्या कुणबी संघटना पुढे आल्या। राष्ट्रीय ओबीसी महासंघ
पूर्ण महाराष्ट्रातील पुढे आला आणि या मागणीला तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला की कुठल्याही परिस्थितीमध्ये सरसकट मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन त्यांचं ओबीसीकरण करण्यात येऊ नये, कारण ही आमची संविधानिक मागणी आहे. संविधानानुसार एखाद्या पर्टिक्युलर समूहाची जात बदलविण्याचा अधिकार सरकारला पण नाही आहे आणि न्यायालयाला पण नाही आहे. पण एखाद्या वेळेस आंदोलनकर्त्याच्या दडपणाखाली येऊन जर सरकारने तशा प्रकारचा निर्णय घेतला तर या संपूर्ण ओबीसी समाजावर फार मोठा अन्याय होण्याची भीती आमच्या मनामध्ये निर्माण होती आणि मग ती भीती लक्षात घेऊन जर ते रस्त्यावर येतात तर आम्ही सुद्धा रस्त्यावर आलो पाहिजे. रस्त्यावर आल्याशिवाय सरकार काही ऐकत नाही. भावना घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. कालपासून आमच्या नागपूरमध्ये धरणे कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. दररोज त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने लोक एकत्रित बसून आजचा दुसरा दिवस आहे आणि आमचा हा विद्यार्थी जो महासंघ आहे राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ हा चंद्रपूरचा अध्यक्ष आहे रवींद्र टोंगे, याला आमच्या इथल्या पदाधिकाऱ्यांनी समजवलं. पण अशा परिस्थितीमध्ये जर एखाद्या व्यक्तीने निर्णय घेतला तर त्याच्यापुढे समाजाला त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं लागते आणि म्हणून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याकरता आणि त्याला धीर देण्याकरता आम्ही सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलेलो आहो. त्याचं हे आंदोलन अन्नत्याग आंदोलन यशस्वी होईल आणि आमच्या ओबीसी समाजाला न्याय मिळेल याची मला खात्री आहे. इथे हे अन्नत्याग आंदोलन आज इथे सुरू आहे. उद्यापासून आणखी महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यामध्ये उद्या खामगावला खूप मोठा मोर्चा आहे, जालन्याला खूप मोठा मोर्चा आहे, काही लोक तिथे उपोषणाला सुद्धा बसण्याच्या तयारीमध्ये आहे. उद्याला आमची समविचारी लोकांची मुंबईला एक मीटिंग आहे, त्यानंतर सांगली सातारा तिकडे पुणे मुंबई या ठिकाणी सुद्धा बारामती या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे आंदोलन. आजच मला सिंधुदुर्गवरून सुद्धा मेसेज आला, कोकणामध्ये सिंधुदुर्ग रायगड या ठिकाणी सुद्धा उद्याला मीटिंग्स आहे आणि तिथला ओबीसी सुद्धा आता पेटून उठलेला आहे. म्हणजे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बॅनरखाली या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्याच्या ओबीसी संघटना ज्याच्यामध्ये 400 जातीचा समावेश होतो त्या जागृत झालेल्या आपल्या अधिकाराप्रती, हे अधिकाराप्रती जागृत होणं महत्त्वाचं होतं. आणि आज जेव्हा केव्हा आमच्या अधिकारावर गदा आणण्याचा कोणीही प्रयत्न करेल, कोणीही प्रयत्न केले तर त्याच्या दबावाला ओबीसी समाज दडपण्यात येणार नाही आणि आपल्या अधिकाराची संरक्षण करेल. अधिकाराचं संरक्षण होणं आवश्यक आहे. आधीच आम्ही सांगतो की सरकारच्या आकड्यानुसार आम्ही म्हणतो 60%, पण सरकार म्हणते 52% ओबीसी समाज आहे. या 52%ला फक्त 27% आरक्षण आहे. म्हणजे सध्या आमच्या पदरामध्ये अर्धी पोळी भेटते आहे, अर्धी भाकर भेटते आहे आणि हे बहुसंख्याने असलेले हे लोक सुद्धा इथे जर आले तर आम्हाला चौथकूर काय एक घास सुद्धा भाकर मिळणार नाही, मग त्या आरक्षणाचा फायदा काय? आणि म्हणून याला आमचा विरोध करणं फार आवश्यक आहे. आपल्या अधिकाराप्रती जागृत असणं फार आवश्यक आहे. या सर्व आमच्या संविधानिक अधिकाराचं संरक्षण करण्याकरता ही संविधानिक लढाई आहे. ती लढाई आम्ही सर्व 400 जातीचे ओबीसी मिळून लढतो आहे आणि याच्याकरता विजय टोंगेसारखा पोरगा हा पुढे आला त्याकरता संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी संघटनांच्या वतीने, ओबीसी संघटनांच्या वतीने मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्याच्या या अन्नत्याग आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाकडनं शुभेच्छा देतो. आणि असंच समाजाच्या अधिकाराप्रती प्रत्येक विद्यार्थ्याने, प्रत्येक युवकाने जागृत राहण्याचं मी सर्वांना आवाहन करतो. या ठिकाणी प्रमुख मागण्या ज्या या लोकांनी लिहिलेल्या आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये सरसकट मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र देऊन त्यांचं ओबीसीकरण करण्यात येऊ नये. सरकारने 15 ऑगस्टपूर्वी आम्हाला मंजूर झालेली 72 वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, ती अजून सुरू झालेली नाही. स्वाधार योजना सुरू करून म्हटलं होतं, ते पण सुरू झालेलं नाही. 86 वर्ष सुरू झालेलं आहे. केंद्राला विनंती आहे आमची की या महाराष्ट्रातील सर्व समाजाला गुणागोविंदाने वागू द्यायचं असेल, समता राखायची असेल तर जी सर्वोच्च न्यायालयाने 50% अट घातलेली आहे ती सर्वोच्च न्यायालयाने घातलेली 50% अट रद्द करावी आणि जो जो समाज मागासलेला वाटतो आपल्याला त्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे किंवा सरकारला जे योग्य वाटेल त्या प्रमाणामध्ये त्यांनी आरक्षण द्यावं, त्याला आमचा विरोध राहणार नाही. आम्ही 52% आहो, आम्ही 52% मागणी करतो, आम्हाला सुद्धा 52% आरक्षण मिळायला पाहिजे.
ही सुद्धा आमची मागणी त्या ठिकाणी राहील। अजूनपर्यंत सिडको माडामध्ये आम्हाला आरक्षण नाही, काही अभ्यासक्रम आहे त्याला आमची आरक्षण नाही, ते सुद्धा पूर्ण करण्याची विनंती या माध्यमातून मी राज्य सरकारला करतो आणि तशा प्रकारचं निवेदन आज आमच्या या चंद्रपूर जिल्ह्याच्या मार्फत मान्य मुख्यमंत्री, सर्व उपमुख्यमंत्री, प्रधान सचिव, या विरोधी पक्षनेत्यांना पाठवण्यात येईल। सर्व जिल्ह्यातून हे निवेदन आमच्या सरकारकडे जात आहे आणि ज्याप्रमाणे मराठ्यांचं आरक्षण सुरू असल्यामुळे त्यांच्या मागण्यांकडे सरकार दररोज मीटिंगा घेऊन, तसेच दररोज मीटिंगा घेऊन ओबीसींचे जे प्रलंबित प्रश्न आहे ते सोडविण्याचा सुद्धा राज्य सरकारने प्रयत्न करावा। आणखी नाही तर याच्या पुढे भविष्यात आज जेवढा पेटला नाही ओबीसी, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने हा ओबीसी महाराष्ट्रातील पेटून उठेल आणि आपले अधिकार सरकारकडून खेचून आले छिनून घेईल याची आपल्या सर्वांना खात्री देतो। पुनश्च एकदा आंदोलनकर्त्यांना शुभेच्छा देतो। जय ओबीसी। दुसरी माझी मागणी आहे, महाराष्ट्र सरकारने बिहारच्या धर्तीवर जातनिय सर्वे करण्यात यावा। तिसरी माझी मागणी अशी आहे की ओबीसी वसतिगृहाकरिता मुलांमुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात यावे आणि सदर योजना लागू करण्यात यावा। एवढी नाही मागणी घेऊन मी आज अन्यथा आंदोलन करीत आहे। नागपुर के सुप्रसिद्ध अल जमजम रेस्टोरेंट की शाखा अब चंद्रपुर में भी, होटल अल जमजम गैलेक्सी। वेज, नॉनवेज और चाइनीज खाने के लिए आलिशान फैमिली रेस्टोरेंट, साथ ही अल जमजम सेलिब्रेशन लॉन, शादी पार्टी, बर्थडे और किसी भी मीटिंग या समारोह के लिए सर्वोत्तम स्वाद और सेवा की गारंटी। जोमैटो, स्विगी और फूडीज द्वारा होम डिलीवरी उपलब्ध। संपर्क करें मोहम्मद जुबैर, बुरटकर सभागृह के बाजू, मारुति शोरूम के पास, नागपुर रोड, चंद्रपुर। मोबाइल नंबर 9552271186, 9322899635। 5 साल पहले मन की बात कार्यक्रम में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आशा वर्कर और आंगनवाड़ी सेविकाओं के वेतन में क्रमशः 1,000 रुपये और 1,500 रुपये की वृद्धि की थी। 5 साल हो गए हैं, 500 रुपये का सिलेंडर और 1,200 रुपये का हो गया। सभी जरूरी चीज़ों का मूल्य बढ़ गया, सिर्फ आंगनवाड़ी और आशा वर्कर महिलाओं का 1 रुपया नहीं बढ़ा। गरीब लोग के प्रति लोकतांत्रिक केंद्र सरकार द्वारा दिखाई गई उदासीनता के विरोध में जिला मजिस्ट्रेट कार्यालय के सामने आज उसके विरोध में सीजू के नेतृत्व में धरना दिया गया। आशा सेविका और आंगनवाड़ी महिलाएं बड़ी संख्या में उपस्थित थे। केंद्र सरकार होश में आओ, आशा और आंगनवाड़ी महिलाओं को सम्मान मिले, न्यूनतम वेतन लागू हो, आशा और आंगनवाड़ी महिलाओं को कर्मचारी का दर्जा मिले, ऐसी घोषणा की गई। किशोर जामदार, प्रोफेसर रमेश चंद्र दहीवड़े, अरुण भेल के, राजेश पंजरकर, प्रमोद गोड़घाटे ने भाषण दिया। शारदा लेंगुरे, सुलभा पाटिल ने केंद्र और राज्य सरकार के बारे में बात की। उनके नेतृत्व में जिला कलेक्टर को मांगों का ज्ञापन दिया गया। जनवादी महिला संगठन की महासचिव विद्या निब्राड़ ने आभार व्यक्त किया। कार्यक्रम में सुनंदा बावने, गुजाबाई डोंगे, प्रणिता लाडंगे, सुरेखा तित्रे, वंदना कुरेकर, अभंग चाहणे, प्रिया काकड़े, प्रगति पे दीवार, संगीता नागपुरे, प्रतिभा राउत ने विशेष प्रयास किए। निवडणुका लक्षात घेऊन 2 महिन्यानंतर तुम्हाला माहित आहे राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, तेलंगणा आणि मिझोराम या 5 राज्यांमध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहे। त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 200 रुपयाची कपात केली। मला माहित आहे एक वेळा बसमध्ये मी प्रवास करत होतो, एका जेब कटने एकाचा पाकिट मारलं, कंडक्टर जेव्हा आला आणि तिकिटीचे पैसे मागितले पाहते तर खिचामध्ये पाकिट नाही, कंडक्टर जर देणार नाही तर गाडी समोर जाणार नाही।
एक जन म्हणे किती रुपये, तो म्हटला की तिकीट आहे 200 रुपये. मग त्या व्यक्तीला 200 रुपये कंडक्टरच्या हातामध्ये दिले. लोक म्हटले की असेही चांगले लोक राहतात, पण चांगले नाही. तोच व्यक्ती जेबकट होता, त्याला 10,000 रुपये जे आहे याचे खिशातून खाल्ले होते. त्याचप्रमाणे सिलेंडरमध्ये 700 रुपयाची वाढ केली आणि 200 रुपये तुमची कपात केली. म्हणजे तो जेबकट आणि नरेंद्र मोदी यामध्ये काही अंतर आहे काय? यामध्ये काही अंतर नाही हे लक्षात घ्या. या ठिकाणी आशा वर्कर आणि अंगणवाडी महिला दोघेही या ठिकाणी आलेले आहे. मागणी कोणती आहे? बेरोजगारी को दूर करो. आशा वर्कर, अंगणवाडी महिला, मानधनवर झालीच पाहिजे. कर्ज कर में हर जोर जुलम की टक्कर में, हर जोर जुलम की टक्कर में आशा वर्कर आणि अंगणवाडी महिलांचा आज या ठिकाणी धरना कार्यक्रम ठेवलेला आहे. 11 सप्टेंबर 2018 नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमामध्ये आशा वर्कर आणि अंगणवाडी महिलांच्या मानधनामध्ये वाढ केली होती. आज तब्बल 5 वर्षाचा काळ लोटला, नवीन पैशाची वाढ करण्यात आलेली नाही. या 5 वर्षाच्या काळात जीवनावश्यक सर्व वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहे. 500 रुपयाचं सिलेंडर 1200 रुपयापर्यंत गेलं, आता 200 रुपयामध्ये त्यामध्ये घट केलेली आहे. पण तो 700 रुपयाने वाढ करायची आणि 200 रुपये कमी करायचे ही चालाखी नरेंद्र मोदीने चालवलेली आहे. नरेंद्र मोदी यांची जी तोंड चालाखी, त्याच्या निषेधार्थ आणि वाढत्या महागाईनुसार मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे. कोरोनाच्या काळामध्ये आशा वर्कर आणि अंगणवाडी महिला यांच्याकडून काम करून घेतले गेले. 5-6 परिपत्रक शासनातर्फे काढले गेले आणि त्या परिपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे? जीवाची पर्वा न करता अहोरात्र आशा वर्करने काम केलं, अंगणवाडी महिलांनी काम केलं आणि म्हणून त्यांना 1,000 कोरोना भत्ता, प्रोत्साहन भत्ता कोरोना संपेपर्यंत देण्यात यावा. म्हणजे 18 ते 20 महिनेपर्यंत काम केलं, यांच्याकडून काम करून घेतलं, जीवाची पर्वा न करता या लोकांनी काम केलं. 1,000 रुपये दिले गेले आणि बहुतांश अंगणवाडी सेविकांना आशाला नवीन पैसा देखील मिळाला नाही. तेव्हा शासन पत्रिका जे परिपत्रक काढलेलं आहे, जी काही घोषणा केलेली आहे, त्याची अंमलबजावणी करा आणि घोषित केल्यानुसार आशा वर्कर, गटप्रवर्तक, अंगणवाडी महिला, मदतनीस यांना 1,000 रुपये प्रमाणे एरियर द्या ही मागणी घेऊन आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. अंमलबजावणी झाली नाही तर जिल्हा परिषदला देखील आम्ही जाणार आहोत पुढील महिन्यामध्ये. कारण सीओ साहेबांनी देखील परिपत्रक काढलं, गटविकास अधिकाऱ्यांना जबाबदारी दिली, ग्रामसेवकाकडे जबाबदारी दिली, परंतु अंमलबजावणीचं काय? पत्रक तर तुम्ही काढलं परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांची आहे आणि म्हणून 3 ऑक्टोबरला त्यांच्याहीकडे आम्ही जाणार आहोत. आज अंगणवाडी कर्मचारी संघटना आणि आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तकांची संघटना आपल्या मागण्यांसाठी एकत्र झाली आहे. सरकारने कोरोना काळात यांच्याकडून काम करून घेतलं. सगळे लोक जेव्हा वर्क फ्रॉम होम करत होते किंवा ऑनलाईन मिटिंगा करत होते, त्या काळात यांनी प्रत्यक्ष फील्डमध्ये जाऊन काम केलं. त्याच्याकरता घोषित झालेला जो प्रोत्साहन भत्ता आहे 1,000 रुपये दरमहा, तो किमान 18-20 महिन्याचा देणे आहे, तो अजूनपर्यंत सरकारने दिला नाही. आणि मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या आणि त्याची अंमलबजावणी करायची नाही हे जे चाललेलं आहे सध्या सरकारचं, त्याच्या विरोधात हा संघर्ष आहे. ह्या सगळ्याची पूर्तता झाली नाही
तर हे आंदोलन अधिक तीव्र केला जाईल। कांचास फास्ट फूड, मोस्ट फेमस एंड बेस्ट चाइनीज फास्ट फूड सेंटर ऑफ चंद्रपुर, बेस्ट स्पेस, आउटडोर एंड इंडोर सिटिंग अरेंजमेंट, बेस्ट सर्विसेज एट रीजनेबल रेट्स। वी ऑफर वेज मंचूरियन, पनीर मंचूरियन, वेज चिली, चिली चना, चिली पनीर, वेज नूडल्स, हाका नूडल्स, शेजवान नूडल्स, कॉकटेल राइस, पनीर राइस, शेजवान राइस, फ्राइड राइस। अवेलेबल फॉर होम डिलीवरी, मैरिजेस एंड ऑल अदर पार्टीज। कांचास फास्ट फूड, अपोजिट गवर्नमेंट ITI, नियर बरोरा नाका, सिविल लाइन्स, चंद्रपुर। मोबाइल नंबर 7722008812। महाराष्ट्र होमगार्ड संगठन के 76 साल के इतिहास से होमगार्ड सैनिक घाटी के वेतन पर निष्काम सेवा के सिद्धांत के तहत इनाम एतबारी ड्यूटी करते आ रहे हैं। पिछले 15 वर्षों से महाराष्ट्र के 50 लाख होमगार्ड सैनिक संघर्ष कर रहे हैं। अन्याय और अत्याचार और नियमित 365 दिन का रोजगार, सही न्याय मिले इसके लिए शासन प्रशासन से समय समय पर गुहार लगाई जाती रही है। इसी को लेकर आज़ाद मैदान मुंबई में महाराष्ट्र राज्य होमगार्ड फेडरेशन के नेतृत्व में होमगार्ड जवानों ने आंदोलन किया। 21 अगस्त 2023 से लगातार 10 दिनों तक भूख हड़ताल करने के बाद 31 अगस्त 2023 को जलगांव विधायक मंगेश चव्हाण ने विरोध स्थल का दौरा किया और विरोध की मुख्य मांगों के संबंध में ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन के साथ फोन पर विरोध प्रदर्शन के नेतृत्व आयोजकों और भूख हड़ताल करने वालों से बात की। गिरीश महाजन ने होमगार्ड जवानों को 365 दिन नियमित रोजगार और अन्य 20 मांगों पर चर्चा के लिए अगले 10 से 15 दिनों के भीतर मुख्यमंत्री और गृहमंत्री देवेंद्र फडणवीस के साथ एक संयुक्त बैठक आयोजित करने का वादा किया और भूख हड़ताल वापस लेने का अनुरोध किया। गृह रक्षकों की हड़ताल के कारण गृह रक्षक जवानों ने अस्थायी रूप से आंदोलन स्थगित कर दिया, लेकिन मंत्री के आश्वासन के अनुसार 365 दिन नियमित रोजगार और अन्य मुद्दों पर गृह मंत्री के साथ हुई बैठक के मुद्दे पर कोई कार्रवाई नहीं हुई, जिससे महाराष्ट्र के मानसेवी होमगार्ड जवान भड़क हुए हैं। अब होमगार्ड के जवान बेकाबू हो गए और आंदोलन बहिष्कार में बदल गया है। महाराष्ट्र के लाखों 45,724 होमगार्ड जवान भविष्य की सभी व्यवस्थाओं का बहिष्कार करेंगे और उनके 19 लाख के साथ लगभग 50,000 होमगार्ड जवानों के परिवार, मित्र और परिजन, वर्तमान सत्ताधारी दल और जनप्रतिनिधियों का सामाजिक बहिष्कार कर सभी प्रकार के चुनाव सर्वेक्षणों का बहिष्कार करेंगे, ऐसी चेतावनी चंद्रपुर में प्रेस कॉन्फ्रेंस लेते हुए संगठन ने दी है। महाराष्ट्र में कुल 47,724 होमगार्ड सैनिक है जिनको नियमित रोजगार नहीं मिलता। बाकी राज्यों में नियमित रोजगार मिलता है, नियमित रोजगार नहीं मिलता और उनका मानधन समय पे नहीं मिलता। अभी वर्तमान में महाराष्ट्र होमगार्ड के एक सैनिक को एक साल में उसको 90 से 120 दिन इतना काम मिलता है और उसका मानधन भी बहुत लेट मिलता है। इस कारण क्या होता है कि बेरोजगार होमगार्ड सैनिक समय पे मानधन नहीं मिलने के कारण वो अपनी परिस्थिति को पछता कर वो आत्महत्या करने लगा है। अभी तक महाराष्ट्र में कुल 42 होमगार्ड सैनिकों ने आत्महत्या की है, पर इसकी सरकार ने कोई भी उनकी मेहरबानी नहीं आई। बहुत ही शोकांतिका से हमें ये व्यक्त करना पड़ता है। हम माय बाप सरकार से विनती करते हैं कि साहब, आपके प्रतिनिधि ने, माननीय गिरीश महाजन साहब ने 300 दिन रोजगार देने का आश्वासन दिया था, इसलिए होमगार्ड सैनिक ने अपना आंदोलन पीछे लिया है। पर आपने बोला था कि मैं मुख्यमंत्री और माननीय गृह मंत्री साहब से संयुक्त बैठक करके इस विषय को शॉर्टआउट करूंगा और आपकी मांगों को पूरा करूंगा, पर अभी तक बैठक नहीं हुई, जिससे अभी होमगार्ड सैनिक हमारा इतना चिढ़ गया है कि वो आने वाले सभी बंदोबस्त पर बहिष्कार कर रहा है और साथ ही आने वाले जो चुनाव होंगे उस चुनाव के ऊपर वो मतदान करने पर, मित्र परिवार के साथ मतदान करने पर भी वो बहिष्कार करने। 31 तारखेला आझाद मैदान इथे आमचं आंदोलन झालेलं महाराष्ट्र राज्य होमगार्ड महासंघातर्फे, तर मंगेश संघे साहेबांनी आम्हाला आझाद मैदान इथे आम्हाला सांगितलं होतं की मंगेश चव्हाण साहेबांनी सांगितलं होतं की आम्हाला की बाबा तुमचे जे मागण्या आहेत 1 ते 20 मागण्या ते काही पूर्ण होऊ शकत नाही, काही ठराविक मागण्या पूर्ण होईल असं त्यांनी आझाद मैदानामध्ये आम्हाला आश्वासन दिलं होतं की बाबा 300 दिवस आम्ही देण्यात यावं, प्लस जे ड्रेस कोड आहे तो पॅरामिलिटरी करून देईल आणि जे पेन्शनचं काय असेल ते बोलण्यात आलेलं त्यांनी। मग नंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही आंदोलन मागे घेणार का,
तर मी बोललो, त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा गिरीश महाजन साहेबांशी एकदा मी बोलून देतो चर्चेवर. आणि गिरीश महाजन साहेबांशी चर्चा केल्यावर गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं की बाबा एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब ची मी 15 दिवसात मंत्रालयात बैठक लावतो महाराष्ट्र राज्य होमगार्ड महासंघातर्फे, असं बोलले. आणि याचे मध्यस्थी घेण्यासाठी माननीय आमदार मंगेश चव्हाण स्वतः बोलले की मी हे मध्यस्थी करून मी या मागण्या पूर्ण कंप्लीट करून देतो, असं त्यांनी आश्वासन आम्हाला दिले. म्हणून जे काय आता 15 दिवस नाही झालं तर महाराष्ट्र राज्य होमगार्ड आणि होमगार्ड हे एकत्र येऊन बहिष्कार टाकतील आंदोलनासाठी, जे कोणतंही आंदोलन असो आणि सण सुद्धा असो त्याच्यावर बहिष्कार टाकतील.